Hello everyone. Now we are going to study about the VI characteristic of power transistor. First of all, we will see what is mean by V and I. V for the voltage and I for the current. So basically, characteristic of any devices can be analyzed by using VI characteristic, voltage current ratio किंवा graph. आता हा जो आहे तो इथं जो मेन्शन केलाय तो x axis, ओके. आणखी हा जो आहे तो y axis. x आणखी y ह्या axis वरती प्लॉटिंग केलेलं आहे. कशा कशाचं? तर व्होल्टेजच आणखी करंटच. व्होल्टेज मीन व्हॉट? व्होल्टेज मीन्स पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी two points is called as a voltage. Then the current flow of the electrons. जे voltage आणि current असणार आहे कशामध्ये? Power transistor मध्ये. त्याची characteristic आपल्याला बघायची आहे. मग आपण काय केलं तर याच्यासाठी आता हे जे आपण plotting करणार आहोत हे plotting करताना असं करायचं की जेणेकरून मला हे इनपुटचं बदल नाही घ्यायचं. मला ही कॅरेक्टरिस्टिक कुणाची विज्युअलाइज करायची आहे, अनालाइज करायची आहे, तर आउटपुट साईडची. बरोबर. मग आपण जो ट्रान्झिस्टर घेतला होता तो कोणत्या कॉन्फिगरेशनचा होता? तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण तो घेतलेला होता. आपल्याला जो पॉवर ट्रान्झिस्टर जो घ्यायचा असतो हा ट्रान्झिस्टरचे कॉन्फिगरेशन ऍक्च्युली तीन असतात. एक म्हणजे कॉमन कलेक्टर, कॉमन बेस, कॉमन इमिटर, राईट. मग कॉमन इमिटर मीन्स व्हॉट? कॉमन इमिटर मीन्स वी हॅव टू यूज इमिटर इनपुट एज वेल एज अ आउटपुट. म्हणजे इमिटर जो आहे इथे मी तुम्हाला ड्रॉ करून लावतो डायग्राम. हा जो आहे तो बेस, हा जो आहे तो तुमचा कलेक्टर, हा जो आहे तुमचा इमिटर. मी याला इमिटर का म्हणतोय कारण आय विल ड्रॉ अ एरोगेट ऑन हिट इफ इट टुवर्ड्स द इनसाइड तो आज जातीला असेल तर त्याला म्हणायचं पीएनपी ट्रान्झिस्टर. इफ इट इज अ आउट साईड देन इट इज कॉल्ड एज अ एन पी एन ट्रान्झिस्टर. ओके, हा झाला एन पी एन ट्रान्झिस्टर. आता याची कॉन्फिगरेशन म्हणजे कॉमन बेस. कॉमन बेस म्हणजे बेस हा इनपुटला आपण वापरा. इनपुट म्हणजे काय? तर ज्या साईडला काय कनेक्ट केलेला असतो तर तुम्ही सोर्स कनेक्टेड केलेला असतो, जिथून सप्लाय येत असतो ना त्याला म्हणायचं इनपुट साईड. ती कनेक्ट केलेली आहे तुम्ही बेसला. आता बेस मी तिकडे देखील वापरतोय एज वेल एज या साईडला मी कनेक्ट करणार आहे तो आउटपुट साईड लोड. लोडला जे कनेक्टेड असते त्याला म्हणायचं आउटपुट साइड. म्हणजे घरामध्ये जे स्विचिंगचं तुमचं वायरिंग वगैरे असेल त्याच्यामध्ये जो प्लग आहे ना तो प्लग किंवा जिथं तुम्ही स्विच बसवलेला आहात तो म्हणजे सोर्स म्हणून ऍक्ट होईल. आणि लोड म्हणजे काय? तर लॅम्प, ट्यूबलाइट्स, त्यानंतर फॅन्स एक्सेट्रा आर दी लोड्स. ओके, हा बेस जर कॉन्फिगरेशन मी कॉमन म्हणून वापरला देन यू हॅव टू यूज इट एज अ इनपुट एज वेल एज आउटपुट. मग या सगळ्या कॉन्फिगरेशन मध्ये चांगलं कॉन्फिगरेशन कोणतं? कॉमन इमिटर. मग कॉमन इमिटर जो आहे सिमिलरली कॉमन कलेक्टर दिसला असत. कॉमन कलेक्टर म्हणजे तो कॉमन म्हणून वापरा. कॉमन कॉमन म्हणजे तो इनपुटला पण पाहिजे आउटपुटला पण पाहिजे. आता इमिटर, इमिटर ज्या वेळेला मी कॉमन युज करतो त्यावेळेला तो इनपुटला पण वापरणार आउटपुटला पण वापरणार. त्याचा बीटा, बीटा मीन्स व्हॉट? बीटा मीन्स इट्स गेन. बीटा मीन्स गेन. करंट गेन. करंट गेन कशी काढायची? आउटपुट करंट टू द इनपुट करंट. आता ज्या वेळेला मी इमिटर कॉमन म्हणून युज करणार आहे ऍट दॅट टाइम कलेक्टर हा माझा आउटपुटला असतो, बेस हा माझा इनपुटला असतो. मी इमिटर मी दोन्ही ठिकाणी वापरतो, इथं पण वापरतो आणि इथं पण वापरतो. समजतंय? म्हणजे आउटपुटचा करंट कुठला? कलेक्टर. कारण कलेक्टर मी आउटपुटला वापरणार आहे. इनपुटचा करंट कोणता? बेस.
कॉमन काय वापरलाय इमिटर जो कॉमन वापरलाय त्याचा करंट धरायचा नाही म्हणजे हा फॉर्म्युला काय होईल बीटा इज इक्वल टू आय सी अपॉन आय बी हे मी तुम्हाला का सांगायला लागलोय बीटा मीन्स करंट गेन करंट गेन इज नथिंग बट द रेशो ऑफ आउटपुट करंट टू द इनपुट करंट हा रेशो काढल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं आय सी हा माझा आउटपुटचा करंट आहे हे मी का सांगायला लागलोय कारण माझ्या वाय ऍक्सिस वरती मी आउटपुट करंट घेणार आहे आणि हा आउटपुट करंट काय आला कलेक्टर करंट तो कलेक्टर करंट कसा आला बाय दॅट फॉर्म्युला कलेक्टर करंट आउटपुट करंट ओके त्यानंतर एक्स ऍक्सिस वरती मी काय घेतोय तर एक्स ऍक्सिस वरती मी आउटपुट घेतोय व्होल्टेज आता इमिटर हा कॉमन वापरलाय कलेक्टर हा आउटपुट झाला बेस हा इनपुट झाला ह्या दोन्ही मध्ये जे व्होल्टेज असतं बेस आणि इमिटर मधलं याला म्हणायचं व्ही बी ई बेस टू इमिटर व्होल्टेज पण हे काय झालं इनपुट व्होल्टेज सिमिलरली हे जे आहे ना सी आणि ई मध्ये व्ही सी आणखी ई याला म्हणायचं आउटपुट व्होल्टेज कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज इज कॉल्ड ऍज अ आउटपुट व्होल्टेज हे का सांगितलं बिकॉज यू विल नो अबाउट द व्हाय आय हॅव पुटेड द व्हीसीई ऑन द एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस वरती मी व्हीसीई घेतलेला आहे बरोबर म्हणजे कलेक्टर करंट मला आयसी मिळाला आउटपुट व्होल्टेज मला व्हीसीई मिळालं समजलं त्या डायग्राम वरून राईट आता ग्राफ प्लॉट केल्यानंतर आता हे मला वेगवेगळे मी काय करतोय वेगवेगळ्या व्होल्टेजला वेगवेगळे करंट ऍक्च्युअल मध्ये आपण याचं वर्किंग बघायचं आहे एक्सपेरिमेंट मध्ये पॉवर ट्रान्झिस्टरचं आपल्याला जे एक्सपेरिमेंट घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला याचं वर्किंग बघायला भेटणार आहे पॉवर ट्रान्झिस्टरची व्हीआय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर हे वर्किंग ज्या वेळेला आपण बघणार त्यावेळेला तुम्हाला सिमिलर ग्राफ प्लॉट झालेला दिसेल ओके व्हेरियस पॉइंटला त्यामध्ये महत्वाचं काय लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये टोटल चार रिजन असतात फर्स्ट इज ऍक्टिव्ह रिजन सेकंड वन इज कट ऑफ रिजन थर्ड वन इज सॅच्युरेशन अगेन डिवाइडेड इन टू द टू पार्ट वन इज क्वाजी सॅच्युरेशन सेकंड वन इज हार्ड सॅच्युरेशन समजते कट ऑफ ऍक्टिव्ह क्वाजी सॅच्युरेशन हार्ड सॅच्युरेशन आता हे सॅच्युरेशन रिजन किंवा जे आता टोटल याचे चार रिजन पडलेले आहेत याच्यामध्ये मी नाव दिले बघा बीई जंक्शन बीई जंक्शन म्हणजे कोणतं जंक्शन इनपुट जंक्शन बी आणि ई कुठं आहे इनपुट साईडला बेस हा इनपुट असतो ज्या वेळेला कॉमन इनपुट असेल त्यावेळेला त्यानंतर सीबी जंक्शन सीबी म्हणजे कुठलं सी आणि बी याच्यामधलं जंक्शन आहे ते वेन द इमिटर इज कॉमन त्यावेळेला हा असतो तो आउटपुट जंक्शन इथं तुम्ही इमिटर जर तुमचा कॉमन असेल ना आता इथं बेस कॉमन केला त्यामुळे हे तुम्हाला आउटपुटला असं भेटत बेस कॉमन असेल तर बी तुमचा इनपुट आणि हे तुमचं काय झालं आउटपुट जो कॉमन आहे ना तो तुम्हाला काय करायचा इनपुट आणि आउटपुटला युज करायचा आहे आता हे जे घेतले ते कॉमन बेस बद्दलचे डायग्राम घेतलेले कॉमन बेस जर असेल तर तुमचा आयसी हा आउटपुट करंट आयई हा इनपुट करंट व्हीबी हे इनपुट व्होल्टेज व्हीसीबी हे आउटपुट व्होल्टेज तुम्ही कसंही घेतलात तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे कसंही म्हणजे इन द सेन्स मला म्हणायचं की कॉमन बेस किंवा कॉमन इमिटर ओके काय प्रॉब्लेम नाही कॉमन कलेक्टर आपण बाय डिफॉल्ट युज करत नाही इथं तुम्ही सीबी म्हणा किंवा सी म्हणा सी फॉर द हा झाला तुमचा कॉमन इमिटर साठी सी आणि ई आणि सी बी फॉर द कॉमन बेस साठी कॉमन बेस सी बी म्हणजे कलेक्टर बेस हा सी म्हणजे कॉमन इमिटर हा सी म्हणजे कलेक्टर आणि इमिटर समजते बर लक्षात फक्त काय घ्यायचं आहे की इनपुटचं जंक्शन आणि आउटपुटचं जंक्शन इनपुटचं जे जंक्शन आहे ते कट ऑफ रिजनला काय असतं इनपुट ऍज वेल ऍज इनपुट बोथ आर रिव्हर्स बायस्ड
BIASED, bias, reverse bias. Reverse bias म्हणजे काय? करंट आहे तो उलटा जोडा, बॅटरी आहे ती उलटी जोडा. म्हणजे कसं, कोणी कनेक्शन इज लाईक दिस, म्हणजे हा इथं पॉझिटिव्ह, हा इथं निगेटिव्ह. इथं समजा पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्हला इथं निगेटिव्ह जोडायचा आणि या पॉझिटिव्हला हा निगेटिव्ह जोडायचा. हे असं आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहेत. समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल? अट्रॅक्शन. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होईल? अट्रॅक्शन. ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकाच्या बाहेर येतील आणि आत इथं काय राहील? काही राहणार नाही. होल्स आणि इलेक्ट्रॉन्स राहणार नाही. त्याला बघायचं रिव्हर्स बायस कंडिशन. फॉरवर्ड बायस म्हणजे काय? फॉरवर्ड बायस म्हणजे हा करायचा पॉझिटिव्ह, हा करायचा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय तयार होतं? रिपल्शन. त्यामुळं हा पॉझिटिव्ह ह्या पॉझिटिव्हला आत ढकलणार, हा निगेटिव्ह ह्या निगेटिव्हला आत ढकलणार आणि त्यामुळे इथं काय तयार होणार? पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स आणि होल्स तयार होणार. समजतंय? म्हणजे ज्या वेळेला फॉरवर्ड बायस असेल त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स होल्स एकत्र येतात. ज्या वेळेला रिव्हर्स बायस असेल त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स आणि होल्स बाहेर जातात. त्यामुळे करंट फ्लो होत नाही. पॉझिटिव्हला फॉरवर्ड बायसला करंट फ्लो होतो. म्हणजेच व्हेनेव्हर वी यूज द पर्टिक्युलर ट्रान्झिस्टर इन द कट ऑफ रिजन, दॅट मीन्स इनपुट ऍज वेल ऍज आउटपुट विल बी ऑपरेटेड इन द रिव्हर्स बायस कंडिशन. दोन्ही पण रिव्हर्स करा, दोन्ही पण रिव्हर्स केले, इनपुट पण आउटपुट पण. म्हणजे हा पण तुमचा रिव्हर्स आहे आणि हा पण तुमचा रिव्हर्स आहे, किंवा हा पण तुमचा रिव्हर्स आहे. सगळे रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे करंट फ्लो होत नाही. नाही म्हणजे काय? ते ऍक्ट काय होणार? ट्रान्झिस्टर त्यावेळेला काय म्हणून काम करणार? मग करंट जाणार नाही ना, म्हणून ऍक्ट होणार ओपन स्विच. ओपन स्विच म्हणजे स्विच असा कनेक्टेड असतो, तो असा ओपन होणार. करंट इकडून आला की याला पाथच भेटणार नाही. ते कनेक्टेड असेल तर ते आपण पाथ भेटणार. आता करंट येणारच नाही म्हणल्यानंतर हे ओपन राहणार, राईट? ऍक्टिव्ह रिजन मीन व्हॉट? ऍक्टिव्ह रिजन मीन्स इनपुट इज फॉरवर्ड बायस अँड आउटपुट इज रिव्हर्स बायस. म्हणजे मी काय केलं? हा फॉरवर्ड केला, फॉरवर्ड बायस, आणि हा केला रिव्हर्स बायस. ओके, बायस म्हणजे काय? बायस मीन्स अप्लाय व्होल्टेज टू इट. त्याला बॅटरी जोडा. बॅटरी जोडल्यानंतर जे काही कंडिशन होणार आहे त्याला म्हणायचं बायस. ओके, ऍट दॅट टाइम व्हेनेव्हर वी ऑपरेट अ ट्रान्झिस्टर इन ऍक्टिव्ह रिजन, दॅट मीन्स इनपुट इज फॉरवर्ड बायस, आउटपुट इज रिव्हर्स बायस, सो द ट्रान्झिस्टर विल ऍक्ट ऍज अ एम्प्लिफायर. Then what is mean by amplifier? Amplifier is an electronic device which will increase the input voltage, input current as well as input power. जे काही तुम्ही अप्लाय करणार आहात, समजा अशी सायनुसॉइडल तुम्ही वेव्ह दिली, त्याच्यापेक्षा मोठी सायनुसॉइडल म्हणजे तुम्हाला आउटपुटला भेटणार. Amplifying, boosting, increasing the strain, हे जे काही तुम्हाला भेटणार आहे ते कशामध्ये? इन द amplifier. Okay? That's why whenever we want to use a transistor as an amplifier, then it will be operated in the active region. Okay? The next one is hard saturation and quasi saturation. Saturation म्हणजे काय पहिलं समजून घ्या. Saturation म्हणजे काय? एखाद्या शिक्षकांनी तुम्हाला लेक्चरला आल्यानंतर एक तास शिकवलं, आता तुमची एक तास समजण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्हाला समजलं, ओके. त्यानंतर काय केलं? तर पुन्हा त्याने आणखी एक लेक्चर घेतलं आणि आणखी एक लेक्चर घेतलं, दोन तास झाले. आता तुमची लेवल आता काय झाली आहे? एका पर्टिक्युलर लेवलला आलाय. म्हणजे तिसरं लेक्चर तुम्ही कसं तरी त्या सरांचं झेपेल तुम्हाला, तर त्याच्यावरती तुम्हाला लेक्चर झेपणार नाही. म्हणजे तिसरं लेक्चर देखील त्यांनी घेतलं, आणखी तुम्हाला ते तिसरं लेक्चर देखील झेपलेलं आहे. आता मात्र ज्या वेळेला ते पुढचं लेक्चरला येतील, त्यावेळेला तुमची अजिबात ऐकण्याची कंडिशन नसणार. त्याला म्हणायचं काय? तर सॅच्युरेशन लेवल. ओके, ह्या सॅच्युरेशन लेवलला तुम्ही काय झालेला आहात? तुम्हाला आता काही समजत नाही, कारण तीन लेक्चर ऑलरेडी त्या सब्जेक्टचे झालेले आहे. बरोबर, सॅच्युरेशन लेवल दोनला देखील चालू झाली, म्हणजे दोन लेक्चर झाले. पण ती कशी होती? मिनिमम.
कॉन्सन्ट्रेशन इज मिनिमम म्हणजे दुसऱ्या लेक्चरला तुम्ही समजून घेतला पण दुसऱ्या मध्ये तुम्हाला हळूहळू करायचं कमी झालं तर त्याला म्हणायचं क्वाझी सॅच्युरेशन मिनिमम सॅच्युरेशन सॅच्युरेशन मध्ये दोन्हीच्या दोन्ही इनपुट ऍज वेल ऍज आउटपुट दोन्हीच्या दोन्ही काय असतात फॉरवर्डच असतात दोन्ही पण म्हणजे इनपुट पण आणि आउटपुट पण फक्त फरक काय तर हार्ड सॅच्युरेशनला तुम्हाला काहीच समजत नाही म्हणजेच तो ट्रान्झिस्टर आता काय झालाय सॅच्युरेट झालाय म्हणजे ऑन दोन्ही पण ऑन इनपुट पण ऑन आउटपुट पण ऑन त्यामुळे ते ऍक्ट होतात काय म्हणून क्लोज स्विच इथं देखील ते काय म्हणून ऍक्ट होणार क्लोज स्विच ओके म्हणजे दोन्ही इनपुट आउटपुट पण फॉरवर्ड आहे ट्रान्झिस्टर वर पण क्लोज स्विच आहे मग फरक काय हार्ड सॅच्युरेशनला सॅच्युरेशन लेवल मॅक्झिमम असते म्हणजे काहीच समजत नाही 3 तासाच्या वरती चाललंय सगळं क्वाझी सॅच्युरेशनला आता इनिशियल स्टेज आहे सॅच्युरेशन म्हणजे तुम्ही आता स्तब्ध होत चाललाय तुम्हाला आता इथून पुढे काय समजणार नाही पण त्याची इनिशियल स्टेज मीन्स मिनिमम समजते मिनिमम सॅच्युरेशन हा जो आहे तो ऍक्च्युअल वर्किंग ऑफ द पॉवर ट्रान्झिस्टर ती आहे ती घ्यायची दिसते आणि हे आहे ते ऍक्च्युअल वर्किंग ऑफ द पॉवर ट्रान्झिस्टर देन द पॉइंट हे आणायचं होतात की व्हॉट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ द पॉवर ट्रान्झिस्टर पॉवर ट्रान्झिस्टरचे ऍडव्हान्टेजेस हे आहेत की तो इझिली टर्न ऑन करता येतो इझिली टर्न ऑफ करता येतो टू टर्न ऑन द ट्रान्झिस्टर ऍज वेल ऍज अ थायरिस्टर देन इट इज कॉल्ड ऍज अ ट्रिगरिंग टू टर्न ऑन द ट्रान्झिस्टर ऑर थायरिस्टर देन इट इज कॉल्ड ऍज अ कॉम्युटेशन एखादं डिव्हाइस ज्या वेळेला मी सुरू करतो ना त्यावेळेला त्याला म्हणायचं असतं ट्रिगरिंग केलं चालू केलं ओके आपण म्हणतो की ट्रिगर केला म्हणजे ऍक्टिव्ह केला ओके आता हे टर्न ऑन करणं आणि टर्न ऑफ करणं डिफिकल्ट असतं कुणाचं थायरिस्टरच पण इझी असतं कुणाचं तर ट्रान्झिस्टरच सिमिलरली पॉवर जी डिलिव्हर होते ना फ्रॉम द इनपुट टू द आउटपुट फ्रॉम द सोर्स टू द लोड इज इझी इन द पॉवर ट्रान्झिस्टर मध्ये ते सोपं आहे सोर्स कडून लोडला पॉवर ट्रान्समिट होणं पॉवर म्हणजे करंट व्होल्टेज पण बाकीच्या डिव्हाइसने इतकं सोपं राहिलेलं नाही आता यामध्ये काही काही प्रकारचे डिसअडव्हान्टेजेस देखील आहेत पॉवर ट्रान्झिस्टरला कोणकोणते डिसअडव्हान्टेजेस आहेत तर त्याला जास्तीची पॉवर जर गेली तर तो डॅमेज होण्याचे चान्सेस असतात आणि डॅमेज जर झाला तर मग आपलं पूर्ण डिव्हाइस आहे ते कोलॅप्स होतं त्याचप्रकारे आणखी प्रॉब्लेम असतो त्याचं नाव आहे थर्मल रनवे आता थर्मल रनवे म्हणजे काय तर एखादं इलेक्ट्रॉनिकचं डिव्हाइस तुम्ही बघितलं म्हणजे जुन्या टीव्ही रेडिओ जुने ही किट अशी भरपूर असतात छोटे छोटे आयसी लावलेले असतात छोटे छोटे रेजिस्टर्स असतात छोटे कॅपॅसिटर असतात इंडक्टर असतात मेनी मोर कंपोनंट असतात आणि त्या प्रत्येक कंपोनंट हा काय होत असतो हीट रिलीज करत असतो प्रत्येकाची हीट बाहेर पडत असते आणि अशा प्रकारे जर ट्रान्झिस्टर हा थर्मल रनवे मध्ये आला थर्मल रनवे म्हणजे काय तो स्वतःला पुन्हा पुन्हा करंट देत राहतो आणि पुन्हा पुन्हा तो हीट होत राहतो जर तो स्वतःच असा हीट होत राहिला तर काय होतो एनर्जी तो रिलीज करताना स्वतः देखील बस्ट होतो आणि पॉवर ट्रान्झिस्टर पूर्ण आपला खराब होतो अशा प्रकारचे थर्मल रनवे हे बऱ्याच इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमध्ये होतात ते होऊ नये म्हणून काय वापरतात हीट सिंक SINK हीट सिंक सिंक मीन्स ऍब्सॉर्ब करणे शोषून घेणे हीट जी बाहेर पडते ना ट्रान्झिस्टर पासून किंवा अदर डिव्हाइसेस पासून ते शोषून घेण्यासाठी एक काळ्या पट्टीचा एक डिव्हाइस यूज केलेला असतो त्याला म्हणायचं हीट सिंक ओके ऍडव्हान्टेजेस समजले ऍडव्हान्टेजेस काय आहे तर हा इझिली पॉवर डिलिव्हर करतो फ्रॉम द सोर्स टू द लोड ऍज वेल ऍज इट विल बी इझिली टर्न ऑन अँड टर्न ऑफ त्याच प्रकारे डिसअडव्हान्टेजेस काय आहे
तर हा डॅमेज होणे चान्सेस आहेत पॉवर जास्त डिलिव्हर झाली लोडला तर त्याच प्रकारे थर्मल रनवे एक्सेसिव्ह हिटिंग एक्सेसिव्ह करंट ट्रान्समिशनमुळे त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह हिटिंग होऊ शकतं आणि थर्मल रनवे होण्याचे चान्सेस भरपूर आहेत राईट त्यानंतर शेवटचा पॉइंट राहिला तो म्हणजे हा की हा कुठं कुठं यूज केला जातो ओके हा यूज केला जातो एसएनपीएस यूज इन एसएनपीएस इथला थोडासा पार्ट मी रद्द करतो इट इज यूज इन एसएमपीएस स्विच मोड पॉवर सप्लाय चॅप्टर नंबर फिफ्थ शेवटच्या चॅप्टर मध्ये आपण इन डिटेल बघायचं आहे देन यूपीएस अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय as well as some amplifiers, power amplifiers, UPS मध्ये अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही पीसी वरती काहीतरी प्रॅक्टिकल करावं लागेल अचानक लाईट गेली तर तुम्ही जे काही केलं आहे ते सगळं जाऊ शकतं म्हणून जे बॅटरीचा बॅकअप वापरला जातोय ना त्याला यूपीएस म्हणायचं म्हणजे हा काय करतो जरी लाईट गेली तरी तुम्हाला सप्लाय द्यायचं काम करतो म्हणून याला म्हणायचं अनइंटरप्टेड अनइंटरप्टेड इंटरप्ट म्हणजे अडथळा अडथळा न आणू देता जो सप्लाय देणार आहे ना त्याला म्हणायचं यूपीएस ओके म्हणजे यूपीएस मध्ये देखील आपल्याला ट्रान्झिस्टर वापरायचे आहेत पॉवर एम्प्लिफायर मध्ये पण वापरायचे आहेत आणखी शेवटचा पॉइंट जो आहे तो कशामध्ये यूज करायचे एसएमपीएस वी हॅव ऑलरेडी डिस्कस अबाउट दी व्हीआय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर ऍज वेल ऍज द इट्स व्हेरियस रिजन्स फर्स्ट वन इज cut off region where both the BE junction and CB junction are reverse biased so that it will be act as an open switch then we will discuss about the active region where input is forward bias and output is reverse bias so transistor will work as an amplifier third and last one is the hard and quasi saturation region where input and output both are in forward bias condition so the transistor will work as a closed switch right then in the last session we have discussed about the advantages are it can easily deliver power from the source to the load it is easy to turn on it is easy to turn off then there are two disadvantages because of the excessive power it will damage also there will be a problem related to the thermal runaway and its application it will be used in the SMPS SMPS is nothing but switch mode power supply second one is UPS uninterrupted power supply and the last one is power amplifiers right here we will close the discussion about the power transistor in the next lecture we will see about the IGBT that is insulated gate bipolar transistor